बीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. यवतमाळ जिल्ह्यात प्रतिबंधित एचटीबीटीची लागवड. राळेगाव तालुक्यात शेतकरी संघटनेने एचटीबीटीची लागवड करून अनोख्या पद्धतीने केले आंदोलन. मौदा शहरातील तरुण पिढी गेली सट्टापट्टीच्या आहारी. खुलेआम मौदा शहरात सट्टापट्टी सुरू. यावर पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी. आणि श्रद्धा कपूरच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक. बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी केली कारवाई. सोबतच एकूण 6 जणांनी ड्रग्ज घेतल्याचं समोर आलंय. नंतर आता सविस्तर वृत्त. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते. एचटीबीटीची बियाणे लागवडीला अजून कृषी विद्यापीठाने परवानगी दिली नाही. राळेगाव तालुक्यात शेतकरी संघटनेने एचटीबीटीची लागवड करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. 1-2 बियाणे येऊन 14 वर्षांचा कालावधी झाला आहे. सुधारित बियाणे न आल्याने कपाशीवर गेल्या काही वर्षांपासून बोंडअळी आक्रमण करीत आहे. शेतकऱ्यांकडून एचटीबीटी वाणाची मागणी करण्यात येत असताना त्याला मान्यता देण्यात येत नाही. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्यात यावे या मागणीसाठी राळेगाव तालुक्यातील सायखेडा येथे राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात एचटीबीटी बियाण्यांची लागवड करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शेती आमची काय पेरावे त्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या घोळात एचटीबीटी बियाणे उपलब्ध असताना त्याला परवानगी दिली जात नाही. चोर मार्गाने बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. एचटीबीटीच्या परवानगीसाठी शेतकऱ्यांनी पेरणी करून आंदोलन केले. यावेळी शेतकरी आणि शेतकरी नेते उपस्थित होते. मी शेत सर्वे नंबर 57/1 मध्ये मी 3 एकरमध्ये एचटीबीटी लागवड केली आहे. वावर माझा आहे. कोणतं बियाणं लावता हा माझा अधिकार आहे. स्वतंत्र भारताचा नागरिक आहे. घटनेने दिलेला जो अधिकार आहे त्याचा मी वापर करून सरकारने जरी कायदा तयार केला असेल पर्यावरण कायदा तो कायदा मोडून मी माझ्या शेतात एचटीबीटी लागवड केलेली आहे. शासन मला जे काही सजा द्यायला तयार करेल मी ते भोगायला तयार आहो. चॉईस माझी आहे. पॉवर माझी आहे. वावर माझा आहे. मी कृषी विभागाला पत्र देऊन कळवलं होतं आणि जाहीरपणे मी लागवड करत आहो. मी लावत असलेलं बियाणं त्यांनी सॅम्पल मला मागितलं असतं तर मी ते सॅम्पल त्यांना दिलं असतं. मी माझ्या मला जे बियाणं मिळालं ते पैशाने मिळालेलं आहे. माझं त्यांनी माझ्या हातातलं बियाणं हिसकून त्यांनी माझं काही नुकसान पण केलं. मी आज दडपशाही शासनाचा मी निषेध करतो. काय नाव आपलं? माझं नाव आहे राजेंद्र अरुणराव झोटिंग. राज्याचा अहवाल असा आहे जे सरकारनी जो आयोग नेमून याची तपासणी केली केंद्र शासनातर्फे जवळजवळ 15% बियाणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये 45 लाख हेक्टर कापसाचा पेरा होतो. देशातला 33% पेरा महाराष्ट्रात होतं. त्याच्यातला 15% म्हणजे जवळजवळ 6.5-7 लाख म्हणजे 14 लाख पाकिटं आज एचटीबीटीचे चोरीच्या मार्गानं शेतकरी मजबूर होऊन लावत आहे. तर सरकारने ह्या गोष्टी लक्षात जर घेतल्या तर शेतकऱ्यांना याची किती मोठी गरज आहे हे लक्षात येत आहे. एचटीबीटी बियाणं लावलं या बियाणाला परवानगी द्यायचे अधिकार केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याला आहे. दुर्दैवाचा भाग असा स्वदेशी म्हणणारी माणसं यांच्याच पक्षातल्या घटक संघटनांचा उदाहरणार्थ किसान संघ म्हणजे कुऱ्हाडीचे गांडे गोतास काळ किंवा जे म्हणून पर्यावरणवादी आहे तथाकथित किंवा जे स्वदेशी जागरण मंच आहे हे त्याला निरर्थक विरोध करतात. त्या परिणामाची जाणीव आम्हाला आहे कारण आम्ही हे सगळं भोगतोय. ज्या नवतंत्रज्ञानाच्या लॅब्समुळे किंवा नव्या तंत्रज्ञानाच्या न उपलब्धतेमुळे आज पिकामध्ये वाढ झाली नाही आणि गुलाबी बोंडळीनी शेतकरी त्रस्त आहे. उत्पादन कमी झालं. खर्च भरून निघेल एवढे रास्त भाव मिळत नाही आणि म्हणून आपण बघतोय एका दाण्याचे 1000 दाणे करणारे शेतकरी गुन्हेगार करणारे शेतकरी शेतीत बचत नाही. खर्च भरून गेले एवढे रास्त भाव मिळत नाही. तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य नाही. बाजारपेठेचं स्वातंत्र्य नाही. म्हणून ज्याला वऱ्हाड सोन्याची कऱ्हाड म्हणतो असा अमरावती विभाग आणि गांधीबापूचा वर्धा जिल्हा या 12 वर्षात 35,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे आम्हाला सत्र संपवायचं आहे आणि म्हणून आम्ही आज
कायदा हातात घेऊन सविनय कायदेभंगाचं आंदोलन राजरोसपणे केलं आहे आणि आम्ही जी शिक्षा होईल ती भोगायला तयार. सर्प मित्रांनी दिलं दोघांना जीवनदान. घोणसापाच्या नावानेही अंगर थरथर कापायला लागतं. सर्प मित्र सुद्धा घोणसापाला पकडताना फार काळजी घेतात. अतिशय विषारी असलेल्या या सापाला भक्ष करण्यासाठी नाग साप सरसावला. घोणसापाला नाग गिळतानाचा थरार अनेकांनी अनुभवला. असा प्रसंग क्वचितच घडतो. घोणस आणि नाग सापाचा हा थरार गोंडपिपरी तालुक्यातील विहिरगाव येथे घडला. गावकऱ्यांनी सर्पमित्र दीपक वांढरे यांना बोलावलं. मोठ्या शिताफीनं वांढरे यांनी दोन्ही सापांना जोरबंद केलं. पकडलेल्या सापांना खुल्या वनक्षेत्रात सोडण्यात आलंय. पहिल्यांदाच घोणस सापाला नाग साप खाताना पाहिलं. हा दुर्मिळ प्रसंग आहे आणि असं कधीच बघितलं नाही गेलं. आणि तो घोणस नाग सापाला खात असताना आम्ही दोन्ही सापाला पकडण्यात आलं आणि ते घरात असल्यामुळे, घराजवळ असल्यामुळे त्यांना पकडणं गरजेचं असल्यामुळे त्यांना पकडून जंगलात सोडण्यात आलं. विहिरगाव येथे गोंडपी तालुक्यातील विहिरगावमध्ये ही घटना घडली आणि त्यांच्या फोनमुळे आम्ही ठाणेदार राजगुरू साहेब आणि आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्ही मी त्या सापांना दोन्ही सापांना पकडून बंद करून फॉरेस्ट. सिद्धू मुसेवाला या संदर्भात पोलीस कारवाई करत आहे. या प्रकरणावर लोकांसमोर जाहीररित्या काही बोलणार नाही कारण ही संवेदनशील गोष्ट आहे असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. सिद्धू मुसेवाला मामले में क्या अपडेट है, कितने लोगों को हिरासत में लिया गया है, दिल्ली पुलिस भी महाराष्ट्र पुलिस के मदद से कुछ कार्रवाई कर रही है? उसमें तीन चार स्टेट के पुलिस इकट्ठा कार्रवाई कर रही है और उसमें जो आगे की जो इंक्वायरी शुरू है या तो जांच शुरू है वो जांच के बारे में मैं पब्लिकली कुछ नहीं बोलना चाहूँगा क्योंकि ये सेंसिटिव मैटर है और ये मैटर में महाराष्ट्र पुलिस, महाराष्ट्र ATS पूरी ध्यान रखी हुई है. सर अलकायदा ने मौदा शहर हे शांत शहर है. गेली काही दिवसांपासून मौदा शहरात सट्टापट्टी ही खुलेआम सुरू असून जणू या लोकांना कुणाचा धाकच राहिला नाहीये. याची एवढी हिम्मत वाढली आहे की तहसील समोर खुलेआम बसतात. रामनगर बाजार समिती इत्यादी ठिकाणी यांचे अड्डे आहेत. शहरात नागरिकांची चर्चा आहे. यामुळे तरुण पिढी जो आपल्या परिवाराचे पालन पोषण करण्याकरिता जो मेहनतीने पैसे गोळा करतो तो सट्टापट्टी लावून परिवाराला उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी वृत्तपत्र माध्यमांशी बोलताना सांगितले की पोलीस विभाग मूंग गिळून गप्प का, कारवाई होते ती नाममात्र. 5 दिवस बंद आणि पुन्हा सुरू असं चक्र वर्षभर फिरत असते. हे निव्वळ पोलिसांच्या आशीर्वादाने यांच्यावर लगाम कधी बसणार यावर पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. हे बघा, आपल्या समोर सट्टेवाले बसलेले आहेत आणि हे भाऊ कोणाचं काम करता? मगानी सांगितलंस ना थानेदार काही नाही करणार का? ते आम्हाला का माहित का? आम्ही मालकाचं बोलू. आज कोण ये उडाव म्हणजे मला उडवतीन का? उठाव उठाव कॉफी होती मला उठवतीन म्हणतेस तू? सांग. दोन्ही वेळा पण ओपन आणि पण हा नाही आला. ठीक आहे, कोणती ओपन नाही आली? ओपन पेकीची जी मला सट्टापट्टी नाना नाकाडी जे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटू या विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। नागपुरातील 21 ढोलताशा पथकांनी एकत्र महावादन करीत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानवंदना दिली। श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती मार्फत महान येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। नागपुरातील 21 ढोलताशा पथकांनी एकत्र महावादन करीत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानवंदना दिली। श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती मार्फत महाल येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सोहळ्याच्या निमित्ताने पावनखिंडीचा इतिहास जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यासाठी मातीच्या पन्हाळगड, विशाळगड किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली। कार्यक्रमाला श्रीमंत डॉक्टर मुधोजीराजे भोसले, बाजीप्रभू देशपांडे यांचे 11वे वंशज संदेश देशपांडे, निवृत्त अतिरिक्त महासंचालक विजय चाफेकर, निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा, किल्ले निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे संयोजक दत्ता शिर्के यांच्यासह हजारो शिवप्रेमींची उपस्थिती होती। पुण्यवंत
कीर्तिवंत जाणता राजा, आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। जे राज्यसभेमध्ये झाले तेच विधानसभेच्या निवडणुकीत होणार। संजय राऊत यांनी शिवसेनेने अपक्ष आमदारांचाही अपमान केला आहे। अपमान कोणाचाही करू नये जोपर्यंत काही पुरावे मिळत नाही। अपक्ष आमदारांचा अपमान करण्याची चूक ही फक्त संजय राऊतच करू शकतात अशी प्रतिक्रिया नवनियुक्त सांसद अनिल बोंडे यांनी दिली। काय वाटतं? तेच होणार जे राज्यसभेमध्ये झालं। आज तर अशी परिस्थिती आहे की आज या संजय राऊतांनी शिवसेनेने अपक्ष आमदारांचाही अपमान केलाय। म्हणजे अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले, किंमत घेतली असा अपक्ष आमदारांवर आरोप करून बदनाम करण्याचा गाढवपणा दुसरं कोणी करणार नाही, पण तो त्यांनी केलेला आहे। आणि त्याच्यामुळं आपल्यासोबत असलेले आमदार, 3 लाख लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा पैशांनी खपतो असं वारंवार संजय राऊत सांगतात, हा अतिशय मोठा लोकप्रतिनिधीचा अपमान आहे। आणि त्यामुळं सगळे आमदार चिडलेले आहेत, ते सतसत विवेक बुद्धीला स्मरतील। कारण मागच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधातला आमदार असला तरी, 10-15 पत्र घेऊन गेलेला असला तरी ते सहीच नाही तर त्यावर रिमार्क लिहायचे आणि ते काम व्हायचं। कित्येक लोकांचं आरोग्य वाच म्हणजे त्यांचा आजार दूर करण्याकरता देवेंद्र फडणवीसांनी आमदाराच्या पत्रावर मदत केली। आणि म्हणून जे राज्यसभेत झालं तसंच विधान परिषद त्यांनी नाराजी व्यक्त केली संजय राऊत यांच्या पक्षावर, आणि त्यापुढे अपक्षाचे विचार करतील विधान परिषदेबाबत महाविकास आघाडीला मतदान करतील। बॉलिवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरला अटक करण्यात आली आहे। ड्रग्ज प्रकरणात सिद्धांत कपूरला अटक करण्यात आली आहे। बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली। मेडिकल टेस्टमध्ये सिद्धांत कपूरनं ड्रग्ज घेतल्याचं उघड झालंय। सिद्धांत कपूरला बंगळुरूच्या उलसुरू पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय। श्रद्धा कपूरच्या भावाला बेंगळुरूमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे। पोलिसांनी छापा टाकल्यानंतर सिद्धांतला ताब्यात घेण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्ज टेस्टमध्ये श्रद्धा कपूरच्या भावासह 6 जणांनी ड्रग्ज घेतल्याचं समोर आलंय। सिद्धांतसोबत असलेले 6 जण बेंगळुरूच्या MG रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये पार्टी करत होते, तेथे पोलिसांनी छापा टाकला। संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढवला। पिंपरी चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केला आहे। आज भारतीय जनता पार्टीने जे नाटक सुरू केलंय, जगद्गुरु संत तुकोबारायांच्या वेशात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजींचा फोटो एक दाखवून फार मोठा अपमान तुकोबारायांचा केलाय। दुसरीकडे ज्या पांडुरंगाला आमच्या संतांनी सर्वस्व मानलं त्या पांडुरंगाची प्रतिमा मोदींपुढं लहान केलेली आहे। यामागे भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक विकास आघाडीचा मेंदू आहे। वारंवार अशा पद्धतीने समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं पाप भाजपकडून होते आहे। वारकरी संप्रदायाचा हा अपमान आहे। नरेंद्र मोदीजी निश्चितच मोठे आहेत, पण ते पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत हा माझा वारकरी म्हणून एक विश्वास आहे। त्यामुळे यामागचा मेंदू शोधला पाहिजे। मी अशा कृत्याचा निषेध करतो। नरेंद्र मोदीजींनी, त्यांच्या पक्षातल्या लोकांनी महाराष्ट्राची आणि वारकरी संप्रदायाची माफी मागावी। पांडुरंगाचा अपमान इथला वारकरी कधीही सहन करू शकत नाही। बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा शहरातून जाणाऱ्या आमना नदीत अचानक शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले। ही मासे कशामुळे मरण पावले असे कारण समजले नाही, मात्र देऊळगाव राजा शहरातील सांडपाणी नदीत सोडण्यात आल्याने नदीतील पाणी दूषित झाले असावे आणि याचाच परिणाम नदीतील मासे मृत्युमुखी पडले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान मृत्युमुखी पडलेली मासे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। मागील वर्षी पावसाळा शेवटच्या टप्प्यात असताना नदीतील पाणी थांबवण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यावर गेट लावण्यात आले होते। परिणामी मोठ्या प्रमाणात नदीत जलसाठा झाल्याने नदीपात्रात मत्स्य बियाणे टाकण्यात आली होती। मात्र आता नदीपात्रात शेकडो मासे मृत्युमुखी पडलेली दिसली तर असंख्य मासे तडफडून नदीकाठावर येऊन पडली होती। या घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी नदीवर गर्दी केली।
दरम्यान कोल्हापुरी बंधारावर लावलेले लोखंडी गेट काढण्यात आल्याने नदीतून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आणि पाहता पाहता कोल्हापुरी बंधाऱ्यापुढे वाहणाऱ्या पाण्यात त्याचा फेस तयार झाला. शहरातील सांडपाणी नदीत सोडलेले असल्याने नदीतील पाणी दूषित झाले आणि मासे मरण पावली असावीत. आमना नदीच्या पाण्यामध्ये काल अनेक म्हणजे लाखोच्या संख्येने मासे मृतावस्थेत आढळलेले आहेत. हे मृतावस्थेत आढळलेले मासे कोणत्या केमिकलमुळे झाले हे कदाचित आपल्या सर्वांना माहीत नसेल की आमना नदीच्या जवळ असलेले सीड प्रोसेसिंग प्लांटमधील केमिकलयुक्त पाणी हे नदी सोडल्यामुळे या पाण्याच्या पाणी दूषित झालेलं आहे आणि यामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या पाण्याचा वापर इतर प्राण्यांनी या पाण्याच्या माध्यमातून इतर प्राण्यांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारची बाधा होऊ शकते. तरी प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी, त्याचा शोध घ्यावा, हे पाणी कशामुळे काय झालं काय नाही आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर करावी हीच आमची अपेक्षा आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.